आरपीआई अंबेडकर पार्टी की जय हो, दीपक भाव निकाल दे आगे बढ़ो, सूर्यदत्ताई आगे बढ़ो की उद्घोषणाओं के साथ हजी मलंग के नेवाली, भाल और दौरली गांव की जल संकट दूर हो गई है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर पार्टी की ओर से 25 मई के दिन मनपा के खिलाफ विविध मांगों को लेकर शालिनीताई भोंडगे ने अनशन किया था। केवल एक दिन के उपोषण के बाद आरपीआई की चारों मांगे पूरी कर दी गई है। तुरंत एक्शन लेते हुए मनपा अधिकारियों ने दिसंबर महीने का समय लेकर नेवाली, भाल, द्वारली, अडवली, ढोकली के जल संकट, बिजली की समस्या, लाइट के पोल और अंबेवली के आनंद नगर के 42 विस्थापितों के पुनर्वासन का मुद्दा पूरा करने का आश्वासन महानगर पालिका ने लिया है। ठीक इसी तरह आरपीआई ए दीपक भाव निकालजे की पार्टी कल्याण डोंबिवली जिला महिला विंग की ओर से भालगांव में पानी की समस्या दूर हो गई है और भालगांव के मुख्य प्रवेश द्वार पर 5,000 लीटर की भव्य पानी की टंकी का मनपा की ओर से लगाई गई है, जिसका उद्घाटन बुधवार की शाम प्रदेश महिला अध्यक्षा सुनीता दई चौहान के हाथों किया गया। इस मौके पर कल्याण डोंबिवली जिला अध्यक्ष धर्मा वक्ते, महिला जिला अध्यक्षा शालिनीताई भोंडगे इत्यादि उपस्थित थे। यहाँ के लोगों को आरपीआई ए की ओर से पानी मिलने पर जनता ने शालिनीताई, सुनीताताई, दीपक भाव निकालजे तथा धर्मा वक्ते का आभार माना है। कुठे राहता तुम्ही? मी बाहलमध्ये राहते आणि शालिनीताई भोंडगे मॅडम यांच्या हस्ते पाण्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आम्हाला पाण्याची समस्या, लाईटीची समस्या केलेली आहे। तुम्हाला आता पाणी नियमित मिळणार काय सांगणार तुम्ही? पाणी सांगणार म्हणजे पाणी, मोठा पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी सॉल्व केला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। कारण की 10-12 वर्षापासून इकडे खूप पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता, तोच मोठी त्यांनी समस्या सॉल्व केलेली आहे इकडची, त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद बोलते। माझं नाव रुपाली वानखेडे आहे आणि इथे आम्ही जवळजवळ 12 वर्षापासून वास्तव्य करतो आणि तेव्हापासून या पाण्याच्या समस्येसाठी खूप त्रस्त झालो होतो आणि अशा वेळी सुनीताताई चव्हाण मॅडम यांच्या प्रयत्नामुळे आज आमची पाण्याची जी वर्षानुवर्षाची समस्या होती ती निवारण झालं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते। खरे तर त्यांचे कितीही आभार मानले तरी कमी आहे, कारण की पाणीचे जीवन आहे, पाण्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही। आणि त्याचबरोबर भोडगे मॅडम यां जर आपण समुदाय संघटनेच्या माध्यमातून जर कुठली समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केला तर ती नक्कीच निवारण होतं आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या भोडगे मॅडम, आणि त्यामुळे त्यांचेही आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते। जय हिंद। संत सारून चौगुले, काय सांगायचं तुम्हाला? इथं मेन बोललं तर मशनभूमी जवळ नाही इकडे, अरे विठ्ठलवाडीशिवाय मशनभूमी नाही आहे। आत्ता एक महिना झाला माझी आई आपली, आम्ही इथून ॲम्ब्युलन्स करून आम्ही मशनभूमीला विठ्ठलवाडीला घेऊन गेलो, इथं स्मशानाची सोय झाली पाहिजे। तुम्ही कुठे किती वर्षापासून राहता? मला वाटतं मी 9 वर्ष झालं इथं आलो आहे आणि सर्टिफिकेट या ताईंनी मला दिलं काढून माझ्या आईसाठी। आज इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे आणि मी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष आहे, तर आमच्या पक्षाच्या वतीनं या विभागातील जो पाण्याची समस्या होती, पाण्याचा प्रश्न जो होता तो सोडवण्यासाठी आम्ही 18 सालापासून प्रयत्न करतो आहे। आमच्या भोंडगे मॅडम इथल्या कार्यकर्त्या आहेत, इथल्या जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी खरोखर एवढे प्रयत्न केलेले आहेत की 2018 ते ह्या कार्यात प्रयत्नरत आहेत, परंतु त्यांना आमचंही सहकार्य लाभलं आहे आणि आम्ही असा प्रयत्न केला आहे की आम्हाला हे मिळालंच पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्या आमरण उपोषणाला बसल्या होत्या, त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, काय होईल उद्या माहीत नाही, त्या आमरण उपोषणाला बसल्या होत्या आणि वक्ते साहेब ते येत आहेत। आमचे दोन्ही कार्यकर्ते एवढे चांगले आहेत की त्यांनी अगदी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, सतत पाठपुरावा केला आणि आम्ही आज त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे। तुमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, आता मुलीने सांगितलं पाणी म्हणजे जीवनच आहे आणि पाणी 12 वर्ष तुम्ही असे पाण्यासाठी तरसत होता, तो पाण्याचा प्रश्न तुमचा सुटलेला आहे।